अनेक शिष्यवृत्त्या पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्यामधील महत्त्वाचा म्हणजे पुणे येथील स्वरसाधना स्वरभास्कर भीमसेन जोशी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. अनेक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून जायचा जेव्हा योग येतो त्यावेळी हमखास गौरीताईंच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाने विजेत्या होतात. त्यापैकीच आज दोन या ठिकाणी तांतुऱ्यावरती बसलेले आहेत. मी त्यांना अनेक वेळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक अशी बक्षिसं दिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्या किती तळमळीनं मनस्वीपणे घडवत आहेत याचं यथार्थ दर्शन आपल्याला होईलच. तांतुऱ्यावरती आहे सुनीता भट आणि दुसरी शिष्या सायुरी मिरगळ. तबल्याची साथ करत आहेत श्री अभयजी दातार आणि हार्मोनियमवर सुप्रियाताई जोशी. या संमेलनाला यायचा मागच्या वर्षी योग माझा हुकला होता काही ना काही कारणाने. खूप मला मजा येते आणि आठवले काका, जावडेकर काका, सगळे समस्त जे कोणी सगळ्या लोकांनी येऊन हे इतकं छान ऑर्गनाईज केलं आहे सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांना शुभेच्छा. खूप सुंदर वातावरण आहे. राग ललिता गौरीने सुरुवात कर. Ah, 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 ah.
Yeah.
आनंद नाई मोरे मने की
गौरीताई अत्यंत समर्पक अशी निवड. पहिला राग आपल्या नावाशी जवळचा असणारा ललिता गौरी आणि त्याच्यानंतर आपले गुरु ज्यांचा स्मृती दिन आहे पंडित जितेंद्रजी अभिषेकी यांनी अनेक नाटकांना संगीत दिलं. मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, ययाती आणि दिवयानी. पण त्यापेक्षा वेगळ्या नाटकातील आपण यायला हरकत नाही, सांगतो मी एकीकडे. धाडीला रामतिने कावनी ह्या दग गोडसे यांच्या नाटकातील कविवर्य राजा बढे यांचं एक गीत होतं. अतिशय सुंदर वेगळंच जे गाणं ऐकायला मिळत नाही ह्या नाटकामध्ये भरताच्या तोंडी, भरत ही जे कॅरेक्टर भूमिका आहे त्याच्या तोंडी हे अरविंद पिळगावकरांची ध्वनिमुद्रिका आहे. आपल्यापैकी जाणकारांनी हा राग ओळखला असेल, तो राग आहे सूर्यकंस.